هلا في شاجة सर्व पुनर देशभरामध्ये महागाई एवढी वाढलेली आहे की 400 रुपयाच्या वर आतापर्यंत सिलेंडरची किंमत नव्हती. साधारण माणूस सिलेंडर घेऊ शकतो 1200 रुपये, पर जे गरीब आहे हातमजुरी वाले बिचारे ते त्यांचे खूप बेकार हाल होत आहेत. आणि सगळ्या प्रकारामध्ये महागाई वाढलेली आहे, तर त्यासाठी महागाई कमी झालेली झालीच पाहिजे यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना मिळून आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहे. जर का यावरती सरकारने जर का काही विषय जर का हे हस्तगत नाही केले तर जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा 70 रुपये लिटर पेट्रोल असताना आणि 400 रुपये गॅसचं सिलेंडर असताना या मोदी सरकारला तेव्हा भाव जास्त वाटत होते. आणि आजच्या यांच्या काळामध्ये आज 110 रुपये पेट्रोल झालेलं आहे आणि 1120 रुपये गॅसचं सिलेंडर झालेलं आहे. हॉटेलचे सिलेंडर व्यावसायिक सिलेंडरचं 2000 रुपये झालेलं आहे. ही महागाई सर्वसामान्याला न परवडणारी आहे आणि या महागाईच्या विरोधात आज वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने भुसावळ येथे प्रांत कार्यालयात आज आंदोलन करण्यात आलेलं आहे. या महागाईचा आम्ही सर्व महाविकास आघाडी तसेच शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करतो आहे. आणि येणाऱ्या काळात भाव कमी नाही झाले तर मोठ्या प्रमाणात भुसावळमध्ये अजून आंदोलन करण्यात येईल. केंद्र सरकारने गॅसचे दर वाढवल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेच्या वतीने इथे चुलीवर चहा करून घंटानाद करून आंदोलन करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरामध्ये गॅसचे दर एकदम गगनाला भिडलेले आहेत. आज गॅसचे दर 50 रुपये आणि 350 रुपये व्यावसायिक सिलेंडर यांच्या दर वाढलेले आहेत. ते लवकरात लवकर कमी करण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेने इथे आंदोलन केलं. शेतकऱ्यांचा कपाशीला भाव.